येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. महावसुली सरकारनं राज्याचं वाटोळं केलं आहे. पोलिसांच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचे काम राज्याचे गृहमंत्री करतात हे राज्याचं दुर्दैव आहे. ठाकरे सरकार नसून वसुली सरकार आहे अशी भावना सर्वांचीच झाली आहे. यामुळे पोटनिवडणुकीत भाजपाला यश मिळेल असं मत सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रभारी बाळाभाऊ भेगडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशांत परिचारक, अभिजित पाटील, समाधान आवताडे, बीपी रोंगे यांनी भाजपाकडून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रभारी बाळाभाऊ भेगडे यांनी सांगितलं. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला असून पक्षाच्या वतीने या ठिकाणी प्रशांतजी परिचारक मालक असतील, अभिजितजी पाटील असतील, समाधानजी अवताडे असतील, रोंगे सर असतील यांनी पक्षाकडं उमेदवारी मिळावी म्हणून त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे. या संदर्भात पक्ष महाराष्ट्र प्रदेश पातळीवर या संदर्भातला योग्य त्या पद्धतीचा निर्णय घेतील तसा मी अहवाल पक्षाला त्या ठिकाणी देणार आहे. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या माध्यमातून आमच्या इच्छुक उमेदवारांची यादी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे त्या ठिकाणी शिफारस करून पाठवली जातील आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड साधारणतः पुढच्या 2 ते 3 दिवसात उमेदवार घोषित करेल. आमच्या दृष्टीने परिचारक कुटुंब हे पक्षाचं कुटुंब आहे आणि पक्षाचे सर्व इच्छुक उमेदवार जेवढे आहेत त्यांची सर्वांची नावे आम्ही या ठिकाणी शिफारस करणार आहोत.